नमस्कार. एनबीसीएन न्यूज प्रेझेंट आदिशक्ती दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता मोरे तुम्हा सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत करते. दररोज प्रमाणे एका देवीचं दर्शन आपण करतच आहोत. नागपुरात आस्थित असलेल्या महाल येथील रेणुका देवी देवस्थानात आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत. थेट दर्शनाकरिता आणि या इतिहासाबद्दल या मंदिराबद्दल जाणण्याकरिता चला मंडळी आज जाऊया. मंडळी आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती आपण यांची ट्रस्टी म्हणजे येरेने साहेबांकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला या मंदिराबाबत थोडंसं जाणून घ्यायचं आहे की किती वर्षापासून हे मंदिर सुरू आहे, काय कशी स्थापना झाली? स्थापना झाली नाही आहे, हे स्वयंभू मूर्ती आहे आणि इथला काही इतिहास नाही आहे. फार पुरातन, आम्ही लहानपणापासून जसा तसं पाहिलं, आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी जशी आईसाहेब बसली आहे तशीच बसलेली आहे. याचा काही इतिहास कोणी सांगू शकले नाही. आणि हा नाल्याचा परिसर होता, हा पहा नाला होता आधी, हा नाला होता आणि हा हा एक नाला आणि सामोरचा एक मोठा नाला आहे. हे दोन्ही नाले च्या मध्ये आमच्या आईचं इथे हे प्रस्त होतं. त्यावेळेला टीन शेड होतं आणि टीन शेडमध्ये जुन्या लोकांनी टीन शेड टाकून ठेवलं होतं. इथे मायवेला थोडीशी जागा होती, हे इथून पर्यंत ही जागा, हे एक खोली, एक खोली बाजूला होती. आणि त्यानंतर जुने लोक इथे कार्यक्रम वगैरे करत होते, पण नवरात्रामध्ये फारसे लोक दर्शनाला येत नव्हते. त्याचं कारण त्यावेळेचं इथलं वातावरण बरोबर नव्हतं, वातावरण काही बरोबर नव्हतं. सर्व गुंडा एलिमेंट त्या जवळ राहायचा आणि दारू दुनियाभरीचे चालत होते. मग आमची दादाजी ट्रस्ट निर्माण केला. ट्रस्टमध्ये आमचे दादाजी बिंडा आहे होते, जे काळेसाहेब होऊन गेले, मरण पावले ते. आज हे सर्वच लोक देवाच्या घरी गेले आहे. मग आमचे वडील इथे मग बसले त्यांनी आणि आपलं असं करता करता थोडी सुधारणा करता करता आज जे मंदिर आहे आईसाहेबांचं, हे सर्व आईसाहेबाच्या पैशावर त्याचा या परिसरात हे बनलेलं आहे. आणि सर्व जे काही तिच्या अंगावर सोन्याचे भांडे चांदीचे जे सर्व आहे हे आईच्या पैशाने झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जागा गव्हर्नमेंटने दुसऱ्याला दिली होती. ते आमचे काँग्रेसचे त्यावेळेचे फार मोठे कार्यकर्ते ते आनंदराव कळंबकर, तुझा जन्म नसेल त्यावेळेस, तर ते त्यांनी मग ही जागा आम्हाला CM करून आणून दिली आणि त्या जागेचं आम्ही पेमेंट केलं. ही जागा आमचीच होती, मंदिराची, आमची म्हणजे मंदिराची.
ही कोर्टातून आम्ही त्याला मिळवून घेतली आणि हा सर्व पाठ करून हे मंदिर धीरे धीरे उभारलं. त्याच्यानंतर आमचे सर्व ट्रस्टीपैकी आमचे धुंडीराज पंत पाठक होते, ते नागपूर कॉर्पोरेशनचे फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. मग त्याला अध्यक्ष केला आम्ही आणि त्यांनी आपल्या खर्चाने एवढा भाग बांधून दिला. तो बांधून दिल्यानंतर मग आमचा थोडा थोडा विकासाला सुरुवात झाली. माईबाईंनी करून घेतलं. आज ही अवस्था आहे मंदिराची की आज मंदिर या अवस्थेत तयार आहे, उभं आहे आणि सर्व कारभार अगदी व्यवस्थित आहे. हे मंदिर एक छोटंसं, जसं तुम्ही सांगितलं की छोटंसं होतं आणि आज 5 मजल्याचं बनलेलं आहे. इतकं छान आईच्या आशीर्वादाने हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. तुमच्याकडून, तुमच्या ट्रस्टकडून समाजासाठी पण तुम्ही काही वर्क करता का, काही कार्य करता का? ती अवस्था आज आमची नाही आहे, कारण की आम्हाला फायनान्स पोझिशन आमची कमजोर आहे. आम्ही कोणाला मदत करू शकत नाही. आम्ही आज जो मायबाईचा मंदिराचा विकास झालेला आहे तो कसा झाला आहे हे आता मी सांगितलं सविस्तर. हे नारळ ओट, हे जे ब्लाऊज पीस वगैरे जे येत होते, माझे वडील इथे बसत होते घेऊन विकायचे त्याला, आणि तो पैसा जो आला तो तिच्या खात्यामध्ये जमा करायचा. आणि असं करता करता निधी जमा झाला, थोडा बहुतच गेला. आणि त्याच्यानंतर मग थोडं वाढत चाललं काम. आज ही परिस्थिती आहे. इथे शून्यातून वर आलेलं मंदिर आहे एका शब्दात सांगायचं म्हणजे, कारण आईचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असतो आपण म्हणतो. मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतं की इतके सगळे भक्तगण जेव्हा मंदिरात येतात, तुम्ही पण फार मोठे आहात, तर विचारायचं आहे की आईचा काही चमत्कार किंवा लाभार्थ्यांना किंवा भक्तांना काही लाभ झाला असं काही आठवतं का तुम्हाला? हे मी तुला सांगू नाही शकत, पण मी एवढं सांगू शकतो की तुझी जे काही इच्छा पूर्ण असेल आणि तू तिच्या पदरात टाकली ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. अति जागृत व्यवस्था नाही इतकं सांगतो तुला मी, बाकी तिची तारीफ करत नाही. कारण की मला जे काही माहिती आहे आणि जे घडते कधी कधी जीवनामध्ये ते मी कोणाला सांगत नाही. काही चुकलं तर पदोपदी हुशार करून घेते. पहारे असं झालंय तसं चाललंय पाहून घे. इतकी सतर्क आई सर्वांकडे तिचं लक्ष आहे. आईचं लक्ष सर्वांकडेच असते. मंडळी जे तुम्ही दर्शकगण जे बघत आहात, नक्की तुम्ही पण महालमध्ये स्थित असलेलं हे मंदिर रेणुका मातेचं इथे नक्कीच दर्शनाकरिता या. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की नवरात्रीमध्ये सगळ्यांना आई आठवते, सगळेजण नवरात्रीला येतात, वर्षभरही येतात, पण मंदिराकडून महाप्रसाद किंवा मंदिराकडून अधिक काही उपक्रम घेतली जातात का? आम्ही फार मोठा महाप्रसाद करत होतो नवरात्रामध्ये. म्हणजे नवरात्र आमचं संपलं, नवमी दशमी झाली तर त्याच्या 1-2 दिवसात मोठा भारी कार्यक्रम होता आणि इतकं सुंदर आम्ही जेवण प्रसाद देत होतो. वरण भात म्हणजे खूपच सुंदर जेवण, असं महाप्रसादामध्ये कुठे देत नसतील असा आमचा तरी समाज आहे. आणि कमीत कमी 10,000 लोकांच्या वरती मायबाईच्या प्रसादाचं वाटप होतो. या सर्व माहितीकरिता तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. मंडळी आता आपण जाऊन घेऊया की इथे जे भक्तगण आलेले आहेत त्यांच्या मनात. आई हूँ जब जब मौसम महीना मिला ला.
चला एका भक्तगणाकडे येते. तुमचे आपले नाव? अच्छा, सेक्रेटरी आहात आपण. आपले नाव? प्रकाश रामरावजी रोकडे. अच्छा प्रकाश दादा, किती वर्षापासून तुम्ही येताना सेक्रेटरी म्हटलं तर रोजच येणं असतं. माझी 26 वर्षाची सेवा झालेली आहे. खूप छान. 26 वर्षापासून तुम्ही? आता झालोय पण ज्यादा विश्वस्त होत आहे. 26 वर्षापासून माझी माझी सतत सेवा आहे. आईच्या सेवेत तुम्ही नेहमी असता इथे, बरोबर? तिची कृपा आहे म्हणून सेवा होत आहे. तुम्हाला या मंदिराबाबत सगळ्यात जास्त काय आवडतं हे मला जाणून घ्यायला आवडेल. मंदिराबाबत जैनसेवा करण्यात हे माझ्या म्हणजे मुळापासूनच आहे आणि करत पण आहो. या जैनसेवेच्या संदर्भात माझ्याकडनं पहिले म्हणजे आज मी 15 वर्षापासून कंटिन्यू, आता फक्त 2 वर्षापासून कोरोनामुळे रक्तदान शिबिर नाही, आता कंटिन्यू त्याच्यामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम करतो. आणि जेवढे गरजू काही भक्तगण असेल किंवा इतर आपले असेल त्यांना वेळोवेळी आजपर्यंत सगळ्यांना मी म्हणजे नसेल इथे नसेल तिथे रक्त म्हणजे अवेलेबल करून देतो. आता याच्यानंतर फ्युचरमध्ये आमचे खूप हे आहे का जास्तीत जास्त म्हणजे निःशुल्क सेवा म्हणजे हे कसं देता येईल, सेवा देता येईल कशासाठी म्हणजे हॉस्पिटलच्या संदर्भातली. आता त्याचं समोर माझं प्रपोजल आहे, बघू काय तोपर्यंत माझ्या आमच्याकडून सेवा करून घेते आणि सक्सेस करते तिथे हाती आहे करणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊया अजूनही भक्तांचे मनोगत. मंडळी, आईच्या मंदिरामध्ये एक गोडशीशी आई मला इथे लाभलेली आहे. तुमचं नाव? माझं हर्षदा पुराणिक. किती वर्षापासून तुम्ही येत आहे त्या मंदिरामध्ये आईच्या सेवेला? किती वर्षापासून येतात? माझं लग्न झालं असून ते 52 वर्ष मी इथे आले, तेव्हा 20 वर्ष झाले होते. तुमची भक्ती असेल म्हणून तुम्ही येता, बरोबर? तुम्हाला आजूबाजू आता 50 वर्षाच्या वर झालेल्या आहेत, सगळे भक्तगण आजूबाजूचे इथे दर्शनाकरिता येत असेल, तुम्हाला काही असं आठवते का की कोणाला या मंदिरापासून लाभ झाला किंवा काही चमत्कार घडलेला असा काही अनुभव आहे का? हो, इथे दाभाडे डॉक्टर राहायचे, डॉक्टर दाभाडे, ते पण पहिल्यापासून इथे यायचे आणि ते इतकं चांगलं झालं की आज ते खूपच छान आहे, म्हणजे अगदी उच्चकोटीचे डॉक्टर झाले गेले ते पण ऐकतातच छान. खूप गोड अशा यात बोलल्या. मी तुमचं खूप खूप आभार, थँक्यू सो मच. आणि अजून एक वहिनी आपल्याला इथे जोडलेल्या आहेत, नमस्कार. आपलं नाव? मग गीता चांडक. आणि माझ्या घराच्या समोरच आहे हे देऊळ आणि मी दरवर्षी येते आणि मला तर प्रचिती झालेली आहे या देवळाची. खूपच म्हणजे देवीकडे पाहिल्यानंतर इतकं आनंदमय वाटतं, प्रसन्न वाटतंय की खूप जास्त. यावर्षी मग नवरात्री आता दरवर्षीप्रमाणे झगमगाटतं नाही, पण मागच्या वेळेस कोरोनामुळे दर्शन झाले नाही तर खूप म्हणजे मनामध्ये हुरहुर लागत होती की दर्शन देवीची व्हायला पाहिजे. यावेळेस कुठे ना कुठे मंदिर सुरू झाले. धन्यवाद महाराष्ट्र सरकारचं की भक्तांसाठी देऊळ उघडे ठेवले त्यांनी यावेळेस, तो प्रसन्न मन वाटतंय. मला हे ऐकून खूप छान वाटलं आहे, धन्यवाद. पण मंडळी, तुमचं पण दर्शन अजून थांबलेलं नाही. MBCN न्यूज खास थेट तुमच्या घरापर्यंत दररोज एका नवीन देवीचं दर्शन तुमच्या घरापर्यंत पोहोचवत आहे. जया दुख धरी देवी ना.
तर दर्शकांनो, तुमच्या दारी आम्ही आज थेट रेणुका देवी देवस्थान महाल इथल्या दर्शनास घेऊणार. इथला इतिहास जाणून घेतला, मंदिराबाबत जाणून घेतलं. उद्याही एका नवीन देवीला आपण भेटणार आहोत, तर बघायला विसरू नका. NBCN चॅनल प्रेझेंट आदिशक्ती दर्शन, फक्त अंकिता मोरेसोबत. नमस्कार.